हॅलो एव्हरी वन होप सो तुम्ही सगळं बरे आहात आज मी आले आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की क्रूड ऑइलचं मार्केट प्रोडक्शनची टेक्निकल अनालिसिस कशी करायची आणि सपोर्ट व रेसिस्टन्सबद्दल बी आपण आपण डिस्कस करू तर चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करू आपण इथे आलो आहात एंजल वनच्या होम पेजवर याला जर आपण थोडा स्क्रोल करत गेल्या तर आपल्याला दिसेल इन्स्टॉटेड एफ ऑप्शन त्यावर टॅप करायचं यावर टॅप केला की आपण आलो आहोत तुमच्या ट्रेडच्या प्लॅटफॉर्मवर इथे आपण एकच क्लिकवर निफ्टी व बँक निफ्टीचे चार्ट अनालिसिस करू शकतो वेगवेगळ्या कॅन्डल्स व वे इंडिकेटर्सला अप्लाय करू शकतो टाइम फ्रेम चेंज करू शकतो ऑप्शन चेन अनालिसिस करू शकतो आणि एकच क्लिकवर बाय कॉल व पुट करू शकतो इथे आपल्याला टॉप लेफ्ट कॉर्नरला प्लस एक आयकॉन दिसत आहे यावर टॅप केला की आपण इथे कोणत्याही स्टॉकला सर्च करू शकतो तर मी इथे सर्च करते क्रूड ऑइल तर इथे क्रूड ऑइल त्यावर टॅप करायचं यावर टॅप केला की समोर क्रूड ऑइलचा चार्ट ओपन झाला आहे एवढं टॅप केला की समोर क्रूड ऑइलचा चार्ट ओपन झाला आहे या चार्टमध्ये जर आपण बघू तर आपल्याला मार्केटमध्ये खूप अप्स डाऊन दिसत आहे आणि जर आपण याचा लास्ट क्लोज बघू तर तो आहे सिक्स थाउजंड फोर हंड्रेड थर्टी फोरचा तर क्रूड ऑइलची ऑप्शनची नाचेच बघण्यासाठी आपण परत जाऊ होम पेजवर आणि सर्चवर टॅप करू इथे आपल्याला सर्च करायची क्रूड ऑइल मला सर्च बारमध्ये मध्ये दिसत आहे मी यावर टॅप करते यावर टॅप केला की के आपल्या समोर क्रूड ऑइलचा असा एक पेज आला आहे जिथे आपण याची ऑप्शन चेन अनॅलिसिस करू शकतो चार्ट बघू शकतो आणि स्टॉक डिटेल्स बघू शकतो आपल्याला याची स्टॉक डिटेल्स बघायची आहे त्यासाठी आपण टॅप करू स्टॉक डिटेल्स ऑप्शनवर यावर टॅप करताच आपल्या समोर क्रूड ऑइलचा ओव्हर पेज आला आहे आपल्याला याची टेक्निकल अनालिसिस करायची आहे त्यासाठी आपण टॅप करू टेक्निकलवर यावर टॅप करताच आपल्या समोर क्रूड ऑइलचा असा एक पेज आला आहे जिथे आपण वेगवेगळ्या टाइम फ्रेम सेट करू शकतो मी इथे बनारचा टाईम फ्रेम सेट केला आहे क्रूडऑलची रेजिस्टन्स आणि सपोर्ट बघण्यासाठी तुम्ही तुमच्या हिशोबाने टाइम फ्रेम चेंज करू शकता तर क्रूडऑलची रेजिस्टन्स आणि सपोर्ट बघण्यासाठी आपण टॅप करू रेजिस्टन्स आणि सपोर्ट ऑप्शनवर यावर टॅप करताच क्रूड क्रूडऑइलचे तीन सपोर्ट आणि तीन रेजिस्टन्स आले आहेत याचा पहिला सपोर्ट आहे सिक्स थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी टू दुसरा आहे सिक्स थाउजंड फोर्टी फोर आणि तिसरा सपोर्ट आहे फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड एटी एटचा जर आपण याचा रेजिस्टन्स बघू तर याचं पहिला रेजिस्टन्स आहे सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड सेव्हन्टी एट दुसरा आहे सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी सिक्स आणि तिसरा आहे सेवन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेल्चा तर हा सपोर्ट अँड रेजिस्टन्स तुम्ही ट्यूजे मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी यूज करू शकता आणि जर आपण असं समजू की ट्युजडे मार्केट बुलेश परफॉर्म करणार आहे की बॅरिश तर त्यासाठी आपण या समरीवर टॅप करू यावर टॅप केलं की आपण इथे बघू शकतो की ते बुलेशला फिफ्टीन वोट्स मिळाले आहेत न्यूट्रलला एट आणि बॅरेशला फोर वोट्स मिळाले आहेत तर हे आपण क्लिअर करत आहे की ट्यूजडे मार्केट अप ट्रेंडमध्ये जाणार आहे तर चला आपण परत जाऊ इन्स्टॉल्टेटच्या ऑप्शनवर इथे आपल्यासमोर परत क्रूड ऑइलचा चार्ट ओपन झाला आहे तर इथे आपली बाईंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आपण टॅप करू बाय ऑप्शनवर नंतर इथे आपल्याला लॉटसर्स एंटर करायची तर मी एंटर करते दोन नंतर लिमिट किंवा मार्केट ऑर्डरमधून सिलेक्ट करायचं तर मी सिलेक्ट केलं आहे लिमिट नंतर बायवर टॅप करायचं नंतर कन्फर्मवर टॅप करायचं इथे आपला ऑर्डर प्लेस झाला तर हा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण जाणून घेतलो की किती इझिली आपण एंजल वनच्या अपडेटेड ॲपवर क्रूड ऑइलची टेक्निकल अनालिसिस करू शकतो तर तुमची ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आत्ताचा अकाउंट ऑप्शनवर आणि ॲड फंड करून तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी एन्जल वनच्या अपडेटेड ॲपवर खूप इझिली स्टार्ट करू शकता जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करा थँक्यू